आज आपण अतिशय सोपा आणि वजनाने हलका स्टोव्ह बनवणार आहोत. हा स्टोव्ह बनल्यावरती असा सुंदर पेटतो. यासाठी आपल्याला कोल्ड्रिंकचे 2 कॅन आणि हार्डवेअरच्या दुकानात मिळणारी 1/2 लिटरची थिनरची बाटली पाहिजे. सर्वात आधी या कॅनच्या खाली 1 इंचाच्या अंतरावरती एका कात्रीनं कापा. असे दोन्ही कॅनचे खालचे हिस्से कापून घ्या. ते कापल्यावरती एकमेकांमध्ये असे जोडायचे आणि एका साईडला असे भोकं पाडायची. सगळ्यात आधी एक मोठं भोक मध्यामध्ये आणि बाजूनं 16 छोटी भोकं एका पुश पिननं तुम्हाला पाडावी लागतील. आता एक 5 रुपयाचं नाणं शोधा आणि तुमचा स्टोव्ह तयार. सगळ्यात आधी तुम्हाला एक थिनरची बाटली लागेल. हा थिनर पेंटर ऑइल पेंटमध्ये घालून भिंती पेंट करतात. आता आपण थोडंसं हे इंधन या भोकातून स्टोव्हमध्ये टाकूया. एक खड्डा असल्यामुळे हे इंधन या भोकातून अगदी आरामात आत जातं. आता यावरती आपण एक नाणं ठेवूया. या नाण्याचा उपयोग प्रेशर कुकरच्या शिट्टीसारखा होतो. या नाण्यामुळे या स्टोव्हमध्ये प्रेशर कधीच होत नाही. आता शेवटी आपल्याला साईडनं थोडंसं थिनर टाकावं लागेल. आता एका मोठ्यांच्या उपस्थितीमध्ये या स्टोव्हला काडेपेटीनं पेटवा. थोड्या वेळाने हा स्टोव्ह असा पेट घेतो. यावरती तुम्ही चहा पण बनवू शकता किंवा पिकनिकला जाऊन अन्न पण बनवू शकता. मोठ्यांच्या उपस्थितीमध्ये मात्र हा स्टोव्ह वापरावा.